नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात मॉडर्न शेती हे युट्यूब चॅनल आज आपण जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी उत्तम असा नियोजनबद्ध दुग्ध व्यवसाय केला जातो सुमारे साठ पेक्षा जास्त या ठिकाणी म्हशी आहेत आणि या मशीपासून निघणारा दूध या दुधाची योग्य अशी विक्री केली जाते दुधाची विक्री कशी करावी बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना पिकवता येतं परंतु विकता येत नाही आज ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे आपल्याला पिकवता पण आलं पाहिजे आणि ते विकता पण आलं पाहिजे त्याचप्रमाणे आपण ज्या गोट्यात उभे आहोत या गोट्यातील दूध वेगवेगळी प्रक्रिया करून ते विकलं जातं आणि या गोट्याची आज आपण यशोगाता पाहणार आहोत मशी कशा निवडाव्यात मशी कशा निवडाव्यात याचं संगोपन कसं करावं त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी या सर्व गोष्टीविषयी आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत या गोट्याचे मालक श्री सरोदे साहेब त्यांच्या बरोबर आपण या संपूर्ण गोट्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार सर तुमचा संपूर्ण परिचय सांगा माझं नाव पंकज अविनाश सरोदे राहणार मुक्ताईनगर तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव सर या दूध व्यवसायासाठी घेतलेलं नाही माझ्या वडिलांच्या आधी आमचा शेती व्यवसाय वडिलांचा शेती व्यवसाय आणि वडिलांनी आधी घरी तीन ते चार पाच म्हणजे आमच्याकडे राहायच्या तर जेव्हा मी छोटा होतो तेव्हा मला आवड याच धंद्याची होती मला शिक्षणामध्ये इंटरेस्ट नव्हता बर अरे तर मी साधारणतः सातवी मध्ये जेव्हा गेलो तेव्हा मी या व्यवसायामध्ये उतरलो सातवी पासून तर मी या व्यवसायामध्ये जास्त लक्ष टाकलं आणि माझा जो अनुभव सगळा प्रॅक्टिकली अनुभव आहे बरोबर असं ट्रेनिंग वगैरे घेतलेलं नाही किंवा पुस्तकी ज्ञाननी काय नाही सगळं प्रॅक्टिकली अनुभव आहे आ, सर आपण हा दूध व्यवसाय किती वर्षापासून करता दूध व्यवसाय मला करायला झाले साधारणतः बारा बारा माझी डेरी आहे आणि मी काही आधी सुरुवातीला दूध माझ स्वतःच्या म्हशी होत्या त्याच्यानंतर मी त्याच्यापासून सुरुवात केली आणि दूध विक्री करायला केंद्र चालू केलं गावामध्ये छोटस सा केंद्र चालू केलं त्याच्यानंतर मग म्हशी मला कमी करावं लागल्या कारण मी एकटा पडल्यामुळे लक्ष खर, ला, दे जात नव्हतं मग त्याच्यामुळे मी म्हशी विकल्या आणि बाहेरचं दूध विक्री खरेदी दूध खरेदी चालू केली त्याच्यानंतर दूध खरेदी चालू केल्यानंतर मला बाहेरचं दूध यायला लागलं पाचशे सहाशे हजार लिटरच्या आसपास पर डे माझ्याकडे दूध यायला लागलं आणि तेव्हापासून दूध तेव्हा दूध विक्री चालू केली दुधाचे प्रोडक्ट चालू केले त्याच्यामधून मला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि काही दिवसां कालावधीनंतर दुधामध्ये दू भेसळयुक्त दूध जास्त यायला लागलं मग त्याच्यामध्ये माझ्या प्रोडक्टची जी क्वालिटी आहे ते घसरू लागली मग त्यासाठी मी स्वतः आणखी नवीन म्हणून म्हशी विकत घ्यायचा ठरवलं मग मी दहा मशी विकत घेतल्या तेव्हा दोन हजार अठरा साली मी गोठा चालू केला आणि धीरे 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 दहा म्हशीच्या आता साठ मशी मी जवळपास केलेल्या आहे Uh, सर ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला गोटा सुरू केला त्यावेळेस आपल्याकडे एकूण म्हशी किती होत्या आणि किती पासून हा व्यवसाय सुरू केला दहा मशी पासून फक्त म्हणजे आधी मशी होत्या त्या आम्ही विकलेल्या होत्या त्यानंतर काही काळानंतर मी आणखी दहा म्हशी घेतल्या आणि दहा नंतर सुरुवात केली आता दहाच्या साठ मशी पर्यंत म्हशी मी केलेल्या आहे uh, सर ज्यावेळेस आम्ही तुमच्या गोट्यामध्ये आलो त्यावेळेस आम्हाला तुमचा गोटा एकदम हवेशीर असा वाटला ह्याची प्लॅनिंग कशी केली गोटा बांधणी आणि गोट्याचं निवेदन बांधणीचं याविषयी काय आयडिया सांगाल कारण आता उन्हाळ्याची चाऊल लागलेली ला आहे तरी या ठिकाणी अजिबात होत हवेशीर शेतामध्ये गोठा केलेला आहे हवेशीर म्हणजे त्याच्यामध्ये दोन कारण कि खालचं कंस्ट्रक्शन करून घेतला आधी त्याच्यानंतर वरचे शेड वगैरे केलं त्यानंतर खालतून पाच फूट भिंत उचलली आणि वरचा पूर्ण ओपन सोडून दिला म्हणजे खर्चही कमी लागला आणि हवेशीरच झालं त्याच्यामुळे तीन साइड मी अशी सोडली एक साइड पॅक केलेली आहे त्याच्यामुळे गोठा हवेशीर आहे आणि खर्चही कमी झाला आपल्याला आप हा गोठा बांधण्यासाठी एकूण खर्च किती आला मला या गोठ्याचं पूर्ण काम कामस्तर बारा तेरा लाख रुपये खर्च झालेला आहे ह्याची रुंदी आणि लांबी याविषयी काय सांगाल याची रुंदी आहे बत्तीस फुट आणि लांबी आहे एकशे दहा फूट आज आपल्या गोट्यामध्ये एकूण किती मशी आहेत आता याच्यामध्ये पंचेचाळीस म्हशी इथं बांधलेल्या आहे आणि बाकी ज्या इतर म्हशी आहेत त्या बाहेर मुक्त गोडा म्हणून त्याच्यामध्ये आहे बरोबर तर ह्या ज्या पंचाळीस म्हशी ह्या पूर्ण दुधाच्या मशी आहे पूर्ण पंचेचाळीस पंचेचाळीस म्हशी ह्या पूर्ण दुधाच्या आहे आणि जे म्हैस गामन आहे ते दूध एक टाइम द्यायला लागली त्याला मी बाहेर काढून टाकतो Uh, सर ह्या uh, ज्या मशी आहेत या मशीच्या खरेदी विषयी काय सांगाल किंवा तुम्ही मशी खरेदी करता पूर्ण गोट्यामध्ये तुम्ही तयार करता नाही म्हशी बाहेरून खरेदी करतो आणि खरेदी करताना म्हैस शक्यतो मी म्हैस घेतो छोटी म्हैस घेतो जेणेकरून विकताना मला जास्त लॉस आला नको त्या हिशोबाने मी म्हैस खरेदी करतो पन्नास पंचावन्न बावन शेहेचाळीस सत्तेचाळीस हजार अशा प्रमाणे मी म्हशी खरेदी करत राहतो सर ह्या ज्या म्हशी आहेत तुम्ही खरेदी कुठून करता म्हशी खरेदीचा विषय असा आहे की मी गुजरात मधून म्हशी खरेदी केलेले आहे हो या वेळेसच्या आता मी याच्या आधी गेलो होतो राजस्थान नागोर जिल्ह्यामध्ये तिथून म्हशी खरेदी केल्या होत्या आणि आता खरेदी केलेल्या गुजरात मधून गुजरात मधून जुनागड जो भाग आहे त्या भागामधून मी म्हशी खरेदी केलेली आहे सर आपल्या महाराष्ट्रातील बरेच शेतकरी गुजरात असेल हरियाणा असेल राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल अशा वेगवेगळ्या राज्यातून मशी आणतात ज्यावेळेस त्या मशी महाराष्ट्रामध्ये आणतात तर त्या त्या म्हशींचा आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणाचा त्यांच्यावर काय परिणाम जाणवतो का गुजरातची आणि राजस्थानची जर म्हैस म्हटली तर हिला काहीही परिणाम आपल्या महाराष्ट्राचा दा जाणवत नाही कारण तिकडे ही दमट वातावरण आहे इकडे दमट वातावरण नाही पण इकडे टेम्परेचर जास्त आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे त्यांना इकडला परिणाम काहीच जाणवत त्याच्यामुळे त्यांना तिकडले वातावरण आणि इकडलं महाराष्ट्राचं वातावरण सुटून जात सर आपल्या घोट्यामधील एक म्हैस जास्तीत जास्त किती किती लिटर पर्यंत दूध देऊ शकते सात लिटर पर्यंत दूध देते जास्तीत जास्त एका वेळेस सर आपलं या पूर्ण गोट्या मधील निघत याच्यामधून काही ताज्या जनलेल्या काही बाकड काही गामन आहे अशा सगळं मिक्स एव्हरेज जर केला तर एका दिवसाला तीनशे वीस ते तीनशे पंधरा लिटर दूध असं निघतंय बरोबर दोघी डायमानच हे जे दूध आहे सर विक्री विषयी काय सांगाल मला दुधाची विक्रीचा जर हिशोब केला तर माझी स्वतःची डेअरी आहे पण माझी स्वतःची डेअरी असल्या कारणामुळे कि या गोठा आणि माझी स्वतःची डेअरी तर आपरी मध्ये जेव्हा दूध टाकतो तेव्हा असं लोकांची चूक आहे भूल आहे की त्यांनी असं वाटते कि बा वा आपल्याला डेअरीवाला भाव देत नाही भाव पडत नाही तर त्यांची स्वतःची डेअरी आहे म्हणून बाबा ते परवडते हे चुकीची भावना आहे लोकांची स्वतःची डेअरी जरी असली तरी माझं गोठ्याचं जे उत्पन्न आहे हे जसं मी लोकांचं दूध खरेदी करतो तसं मी पूर्ण खर्च याला लागणारा पूर्ण खर्च मजुरी पासून मेडिसिन पासून चारा वगैरे सगळं टोटल गाडीचं पेट्रोल गाडीचं डिझेल चारा अव्हेलेबल करणं वगैरे हा जो खर्च खर्च मी जोडत राहतो आणि हे दूध जेव्हा निघते आणि जेव्हा डेअरीवरती येते तेव्हा याचा फॅट निघला जातो आणि जे लोकांले माझी खरेदी आहे फॅट जो भाव आहे माझा त्या भावानुसार मी यालाही जोडतो बरोबर आणि त्या हिशोबाने माझा याचा हिशोब आहे पूर्ण तबेल्याचा तर त्या हिशोबाने हे दूध मला पडते सत्तावन्न रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये सरासरी एकसष्ट रुपयापर्यंत मला याचे सरासरी लिटरपर्यंत दूध पडते सात रुपये साडेसात सात पॉइंट पाच सात फॅट पर्यंत माझा फॅट येतो तुम्ही ह्या दुधापासून कोण कोणते पदार्थ बनवता मी दुधापासून कारण तुम्हाला एक तुमचं स्वतःच दूध असल्यामुळं शुद्ध दूध भेटतं त्याच्यामध्ये शंख घेण्याला काही वाव तर ह्याच्यापासून ग्राहकांना जे प्रोडक्ट देता त्यांचा पण फायदा आहे याविषयी काय सांगाल दुधापासून मी पूर्ण प्रोडक्ट तयार करतो माझ्या डेअरीमध्ये जे अव्हेलेबल आहे विक्रीला माझे पूर्ण प्रोडक्ट स्वतःचे असतात एक मतलब म्हणजे दूध विक्री प्युअर दूध बरोबर संध्याकाळच्या टायमाला ताज्या दुधाची विक्री राहते तर माझं सत्तर ते ऐंशी टक्के दूध वरती ताजं दूध म्हणून विकल्या जाते त्याच्यानंतर राहिलेलं दूध आहे त्याचं मी दही लावतो त्याच्यानंतर सकाळचं जे दूध आहे त्याच्यामध्ये मी पेढा तयार करतो त्याच्या माध्यमातून दह्याच्या माध्यमातून दही विकले जाते त्याच्या माध्यमातून ताक तयार होते दह्याच्या माध्यमातून श्रीखंड चक्का तयार करतो त्याच्या माध्यमातून श्रीखंड तयार होते पूर्ण टोटल प्रोडक्ट जे आहे माझ्या दुकान मध्ये ते माझ्या तबेल्याच्या दुधाचे आहे एवढे प्रोडक्ट मावा खवा मावा गुल्फी सगळे प्रोडक्ट स्वतः तयार करतो सर आपल्याकडे एवढ्या मोठ्या मशी आहेत संख्याही फार मोठी आहे तुम्ही या मशीनच्या नियोजन कसं चाऱ्यांचं नियोजन जर म्हटलं तर मी शेतामध्ये अडीच दोन एकर ते अडीच एकर मी हिरवा हत्तीगवत म्हणून लावलेला आहे तर त्याची वर्षातून चार वेळेस काटन होते तर एक टाइम हिरवा चारा ते हत्तीगवत आणायचं आणि एक टाइम सुका चारा तर सुका चाराचं नियोजन असं असते कि जेव्हा सीजन असते समजा उदाहरणार्थ बरसात मध्ये सोयाबीन असते तूर असते किंवा ज्वारी असते हरभरा आहे हरभरा हे जेव्हा आपण निघतो तेव्हा शेतकऱ्यांना याचा साठा करून घ्यायचा आणि गोडाऊनला भरून ठेवायचा असं नियोजन असत चा। सर चारा आणि एकूण खर्च ह्याचं नियोजन कसं केलं पाहिजे दूध मालकाने चारा आणि एकूण खर्च जर म्हटलं तर चाऱ्याच चा नियोजन जे आहे जे आपलं समजा उदाहरणार्थ आपलं जे उत्पन्न आहे दुधाचं याच्यामधून साठ टक्के आपला खर्च जातो चाळीस टक्के आपल्याला याच्यामध्ये प्रॉफिट राहते साठ टक्क्यामध्ये आपली ढेप म्हशीचं पशुखाद्य आलं त्यानंतर लेबर मजुरी आली चारा नियोजन आलं हे त्यामध्ये सगळं पकडल्या जाते